सुबोध मोहितेजी, समीर भुजबळजी, नरेंद्र राणेजी, शिवाजीराव नलोडेजी, शिवाजीराव गर्जेजी, आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकसभेचे सन्माननीय उमेदवार, सर्व आजी माजी खासदार, आमदार, सर्व जिल्हा अध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे उपस्थित कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष, त्याचे सर्व कार्याध्यक्ष, राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व उपस्थित माझे सहकारी पत्रकार बंधू भगिनी, आजच्या ह्या आपल्या बैठकीच्या निमित्तानं आज एक अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय आपले तरुण सहकारी धीरज शर्मांनी घेतलेला आहे. ते अध्यक्ष धीरज शर्मा युवकांचे अध्यक्ष, देशाचे तसंच जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलजारजी नागरोजी, कार्याध्यक्ष स्वर्णिया चौधरीजी, प्रकाश जोशीजी, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष युवकचे मुरली मनोहर पांडेजी, युवकचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष वरुण कुमारजी, आसामचे युवक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष अनूप दासजी, उत्तराखंडचे सौरव अहुजाजी, आमच्या गुजरातचे जिग्नेश जोशीजी, हरियाणाचे निलेश शर्माजी, बिहारचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पाठकजी, गुजरातचे रोहित टाडाजी, उत्तर प्रदेशचे रोशन सैनीजी, हरियाणाचे साहिबान अहमदजी, सर्व आज आमच्या लिस्ट बरीच मोठी आहे, परंतु धीरज शर्माजींच्या बरोबर ज्यांनी आजपासून आपल्या सर्वांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर काम करण्याचा देश पातळीवर आणि त्या त्या राज्यामध्ये जो निर्णय घेतला, ते उपस्थित असणारे सर्व ज्यांनी प्रवेश केला, ते सर्व आमचे सहकारी जमलेल्या बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांनो. मित्रांनो, सुरुवातीला प्रदेशाध्यक्षांनी काही बाबी सांगितल्या, तर भुजबळसाहेबांनी, प्रफुल्लभाईंनी, त्यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं. धीरजनी कशा कारणाकरता तो फार खोलात शिरला नाही, हरकत नाही, परंतु ज्यावेळेस मी धीरजशी स्वतः बोललो, स्वतः प्रफुल्लभाई बोलले, स्वतः सुनील तटकरेजी बोलले, इतर पण अनेक सहकारी मला सतत फोन होत होते, 15-1 दिवसात दादा आम्हाला धीरजला घेऊन तुमच्याशी बोलायचं आहे, आणि तशा पद्धतीने, कारण आज अनेक ठिकाणी संघटनेची जबाबदारी धीरज शर्मांच्यावर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, आपण एकत्र सगळे काम करत असताना दिलेली होती. ते वर्किंग कमिटीचे मेंबर होते, नॅशनल स्पोक्समन होते, तसंच इंडिया यूथ फ्रंटचे कन्व्हेनर होते, नॅशनल प्रेसिडेंट, नॅशनलिस्ट को यूथ काँग्रेसचे होते, को इन्चार्ज सेंट्रल ऑफिसचे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे होते, आणि स्टार कंपनीवर महाराष्ट्र लोकसभा समिती ह्याचे पण ते त्या ठिकाणी पदाधिकारी होते, आणि त्यांच्याबरोबर असंख्य सहकारी आज त्यांच्याबरोबर आलेले आहेत. आपण सगळ्यांनी ते पाहिलं, त्यांना प्रत्येकाला आपली आपली 2-2 मिनटं बोलायचं होतं, परंतु वेळेअभावी ते त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडू शकले नाही. परंतु मित्रांनो, आपण सगळेचजणं, म्हणजे भुजबळसाहेब तर जे साक्षीदार आहेत, प्रफुल्लभाई साक्षीदार आहेत, सुनील तटकरेजी साक्षीदार आहेत, 10 जून 1999 शिवाजी पार्कला ज्यावेळेस पवारसाहेबांनी, संगमाजींनी, तारिक अनवरजींनी आणि असंख्य मान्यवरांनी, मग त्याच्यामध्ये भुजबळसाहेब होते, पिचडसाहेब होते, प्रफुल्ल पटेलजी होते, पदमसिंह पाटील होते, विजयदादा होते, मोहिते पाटील, मधुकर पिचड होते, हे सगळेजण सिनियर नेते, आम्ही त्याच्यामध्ये त्यावेळेस ज्युनियर होतो, परंतु हे सगळे सिनियर नेत्यांच्या साक्षीनं, स्वाभिमानातनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना केली, परकीय मुद्दा काढून केली, आणि त्याच्यानंतर सातत्याने बदल कसे होतो, ते 4 महिन्यातच ज्या मुद्दा समोर ठेवून आपण पक्ष काढला, तोच मुद्दा बाजूला केला आणि लगेचच जूनला पक्ष काढला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 4 महिन्यात तर आपण तिथं आघाडीमध्ये गेलो आणि काँग्रेसच्या बरोबर सरकार स्थापन केलं. हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या खोलामध्ये मला फार जायचं नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेकांनी संघटनेची जबाबदारी चालवत असताना जे सन्माननीय पदाधिकारी असतात, त्यांचा मान सन्मान, धीरज नेत्याचा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये, लोकांना
कार्यकर्त्यांना फार काही कामं 100% झालीच पाहिजे अशातला भाग नाही, परंतु मान सन्मान मिळाला पाहिजे. आपली ती महाराष्ट्राची संस्कृती, ती देशाची संस्कृती आहे. आणि पहिल्यापासून सगळेच जण वडीलधारींना मान सन्मान देत आलेले आहेत, इतर लोकांना पण मान सन्मान देत आलेले आहेत. परंतु जो आपण मधल्या काळामध्ये 2 जुलैला निर्णय घेतला, त्याच्या आधीच्या काळात काही जणांचं महत्त्व पक्षामध्ये वाढलं, आणि ते वाढल्यानंतर कसं आपण सगळ्यांशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे, कसं कुणाला अलीकडं म्हणजे घरातला कामवाला गडी असला किंवा घरकाम करणारी बाई असली आणि तिला जरा मालकिणीनं किंवा घरातल्या प्रमुखांनी काही बोललं की ती म्हणती चल हिशोब कर आणि पैसे घे आणि चल मला सोड, म्हणजे एवढे अलीकडची परिस्थिती आहे. म्हणजे कधी कोण कुणाला सोडून जाईल सांगता येत नाही. एवढं प्रत्येक जणाला आपला मान सन्मान ठेवावा असं वाटत असतं, परंतु तसं काही बाबतीमध्ये काही ठिकाणी घडत नाही आहे. आणि त्याचा फार वेगळ्या प्रकारचा अनुभव विशेषतः ह्या निवडणुकीच्या निमित्तानं मला, म्हणजे अनिल बायदास पण इथं बसलेत बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत असताना त्यांना पण त्या ठिकाणी अनेकांनी ऐकवलं कार्यकर्ते.